नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू वर्षा आहे भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र श्रव श्रवण आहे योग अतिगंड आहे करण दिवसाचा कौलव आहे आणि रात्रीचा तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते तीन वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवशीचा आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करतोय हा चंद्र शनीबरोबर बरोबर योग यो करणार आहे आणि हर्षल बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शणीबरोबरा चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबरा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या संदर्भातले काही विचार तुमच्या मनात दाटून येतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला थोडंसं तणाव थोडंसे स्ट्रेस आजच्या दिवशी येऊ शकेल परंतु तुमची जी राशी आहे मुळामध्ये कसल्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा टेन्शन न घेणारी आहे तरीसुद्धा काही का प्रमाणात का होईना हा तणाव मात्र आजच्या दिवशी तुम्हाला जाणवेल काळजी करू नका दोन ते तीन दिवसानंतर ह्या सर्व ज्या गोष्टी आता या मूळ पदावरती येतील त्यामुळे काळजी करू नका स्वतःच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे तर स्वतःबद्दल किंवा या परिस्थितीबद्दल थोडासा विचार करणं आवश्यक राहील या नंतरची जी है है रास आहे ती आहे वृषभ रास वृषभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शणी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या व्ययात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे जास्त विचारांचा राहील किंवा वैचारिक राहील खास करून भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही अगदी सखोल विचार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडासा तणाव तुम्ही घेऊ शकता लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीवरती ज्यावेळेस जास्त प्रमाणात विचार होतो त्यावेळेस आपण थोडंसं नकारात्मक होऊन जातो आणि अशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येईल त्यामुळे जास्त विचार करू नका केलेला विचार अंमलात कसा येईल याकडे नक्की बघा आणि स्वतःबद्दल परिस्थितीबद्दल सकारात्मकतेचा दृष्टिकोन बाळगा नक्की तुम्हाला यश ये येईल यानंतर जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या लाभ सणात असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष द्या अनपेक्षित खर्च वगैरे होतील असे खर्च की जे तुम्हाला करावेसे वाटत नव्हते परंतु करावे मात्र लागतील तर साधारणतः अशाच प्रकारचा सा काहीसा अनुभव तुम्हाला येऊ शकेल काळजी करू नका आरोग्याकडे मात्र लक्ष द्या आणि थोडस विचार तुमच्या मनात जास्त प्रमाणात दाटून येतील अर्थात विचार मनात येणं ही काही तुमच्यासाठी नवीन गोष्ट नाही परंतु विचार जास्त प्रमाणात आल्यानंतर त्याचं स्ट्रेस घेऊन टेन्शन घेऊन पूर्णपणे ब्लँक होणं काहीच नसूसणं अशा प्रकारचा काही अनुभव येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये तुम्हाला येऊ शकेल तर लक्षात घ्या काळजी करू नका तुमच्यासाठी ग्रहमान हे फारसं काही वाईट अजिबात नाही त्यामुळे त्रास करून घेऊ नका या जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंध बिघडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तिथे थोडंसं लक्ष द्या छोट्या मोठ्या कारणावरून थोडेसे वादविवाद होतील आणि हे वादविवाद थोडेसे वाढतील तर त्याकडे लक्ष देणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये कुठल्याही प्रमा प्रकारचे कागदोपत्री व्यवहाराचे कामं हातात घेऊ नका कारण तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील या नंतरची जे रास आहे ते आहे सिंहरास सिंहराशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमात तुमच्या भाग्यात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वपूर्ण राहील अनपेक्षित खर्चापासून थोडंसं राहणं गरजेचं राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील आणि त्यामध्ये असणारे जे गुप्तशत्रू असतील त्यांच्या कारवायापासून थोडंसं सजग राहणं आवश्यक राहील ही गोष्ट जास्त महत्त्वाची राहील त्याचप्रमाणे जर का कुठल्याही कारणानिमित्त तुम्हाला प्रवास योग असेल तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध आहेत ते चांगले राहतील परंतु छोट्या मोठ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल अगदी छोट्याशा गोष्टीपासून एखादी गोष्ट सुरुवात होईल आणि त्याचं पर्यवसन थोडंसं वादविवादामध्ये होतील होईल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये डील करत असाल तर मोठे ट्रेड किंवा मोठे रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है, है तूर्ण रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र द्वितीयोग करणार आहे सप्तमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे तुमच्या घरातली जी जुनी जाणती माणसं असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भात त्यांच्या अनपेक्षित काही गोष्टी वेगळ्याच प्रकारे वळण घेऊ शकतील तर संदर्भात थोडंसं सतर्क राहणं महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये मोठे प्रवास टाळा किंवा मोठे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून जाईल असे निर्णय टाळणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनी चंद्र चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या साष्टात असणाऱ्या हर्षलबरोबरा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचं राहील वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याकडे तुमचा कायाच राहील परंतु ती कामं पूर्ण होणार नाहीत आणि त्यामुळे थोडासा चिडचिडेपणा तुमच्यामध्ये दिसून येईल मूलत आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची मोठी कामं किंवा मोठी रिस्क अजिबात घेऊ नका त्याने त्रासच थोडा संभवतो या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही जर का आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल तर त्या संदर्भातले काही अनुभव तुम्हाला येतील आणि तसे काय आलेत किंवा लक्षणं काही दिसली तर त्या संदर्भात काळजी घेणं वैद्यकीय मदत घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग्स असतील तुमचे जे खर्च असेल त्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील खर्चाच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील त्याचप्रमाणे आरोग्याचा संदर्भसुद्धा महत्त्वपूर्ण राहील जर का तुम्हाला जुन्या कुठल्या व्याधी असतील की ज्या बऱ्याच वर्षापासून आहे त्या संदर्भातले काही अनुभव किंवा त्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतील त्यावरती नक्की काम करा अर्थात हा कालावधी एक दोन दिवसाचा राहील मात्र तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे आणि तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना काहीतरी वाद खडके उडतील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये दिसू शकतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला तुमचे जे फ्युचर असेल किंवा भविष्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका थोडस ब्लँक होणं काही न सुचणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात काळजी घेणं या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या बेयस आणि चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शणी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या हर्षिल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे फार तणावाचा राहील खूप तणावग्रस्त स्ट्रेस हा जास्त प्रमाणात जाणवेल आणि हा जो स्ट्रेस आहे हा, हा मूलत हा। तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला दिसून येईल आणि जास्त स्ट्रेस किंवा जास्त टेन्शन घेण्यामुळे घेतल्यामुळे त्याचे परिणाम तुम्हाला आरोग्यावरती दिसून येतील लक्षात घ्या येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये अशा प्रकारच्या तणावाला तुम्हाला थोडंसं सामोरं जावं लागेल तर थोडंसं सजग राह काही जे स्ट्रेस किंवा टेन्शन असतील ते तात्कालिक आहे त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार नाही या नंतरची जी रास मींद्राश। आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभ असण चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या द्वितीयत असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्वपूर्ण राहील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील आणि हे वादविवाद थोडे वाढले सुद्धा जातील लक्षात घ्या ही गोष्ट महत्वपूर्ण राहील खर्चाच्या संदर्भात थोडं सुद्धा थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर साधारण पाच ते सात दिवसामध्ये त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टींनी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद